कदाचित 15 मिनिटं वेळ घेतलं आहे मी. मी सर्वांना सांगितलं की 15 मिनिट झाली की मला तुम्ही माफ करा काहीतरी, म्हणजे मला थांबवता येईल. एकतर ही जेवणाची वेळ आहे, नाहीतर मालिका बघण्याची वेळ आहे, नाहीतर गप्पा मारण्याची वेळ आहे. आता आपण गप्पाच मारणार आहोत. आज मला सांगितलं की मला जाण्यासाठी मी थांबलेला इथं, तर त्याने एक फार उत्कृष्ट निवेदक आहेत. तर तुम्हाला सांगू इच्छितो मी, मैं शामिल हूँ तुम्हारी हर खुशी में हर गम में, मैं शामिल हूँ तुम्हारी हर खुशी हर गम में, मुझे अपनी मोहब्बत से महरूम मत करना, मुझे अपनी मोहब्बत से महरूम मत करना, मैं तुम्हारा ही हूँ तुम्हारा ही रहूँगा जब तक दम है मेरे दम में. माळी समाजासाठी कट्टर जातीवादीपणे काम करणारा गोविंद सुमन केशवराव डाके तुमच्या समोर उभा आहे. मला लोक बऱ्याच वेळा म्हणतात तू कट्टर जातीवादी आहेस. मला कुठली निवडणूक लढवायची नाही, मला कुठल्या पक्षात जायचं नाही, म्हणून मुक्तपणे मी माझ्या जातीसाठी मी काम करत आहो. महात्मा फुले फार महान होते, त्याच्याविषयी बोलणारच आहे. मी महात्मा फुले नाही, त्यांचा मी छोटासा अनुयायी आहे. आणि माझ्या अनुयायासाठी किंवा माळी समाजासाठी एका जातीसाठी काम करणं हे चुकीचं नाही असं शाहू महाराजांनी सांगितलेलं आहे. जातीच्या उद्धारासाठी जर तुम्ही काम करत असाल तो जातीवाद होत नाही. इथं कोणी इतर जातीचे असतील तर मला त्याचं दुःख नाही किंवा वाईट वाटणार नाही, कारण त्यांच्या त्या जातीचे लोक त्यांच्या जातीसाठी काम करत आहेत. मग मी माझ्या जातीसाठी करत काय हरकत आहे, पण मी करतोय. आजचा दिवस आई सावित्रीबाईंचा बर्थडे आहे. काय आहे? बर्थडे. केक कापला पाहिजे आपल्या घरी जाऊन आपण, कारण ज्या सावित्री आईनं आपल्यासाठी जे काय आपल्या मुलासाठी केक कापतो ना, आपण आपल्या आईबाबासाठी केक कापतो ना, मग आपल्या आईबाप ते येईल ना. मग आज आपण घरी गेल्या छोटीशी पेस्ट्री तरी कापाय हरकत नाही. रात्री 12 वाजता आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही केक कापला. अँड हॅपी बर्थडे टू यू सावित्री माई किला. प्रत्येक शाळेमध्ये पुढच्या वेळेस ठरवा, प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक घरामध्ये एक प्रतिमा ठेवा आणि सकाळी सकाळी हॅपी बर्थडे करा मुलासोबत. तुम्ही मी कुठलं भाषण करणार नाही, मी फक्त अनुभव शेअरिंग करणार आहे. मागच्या वर्षी आलो होतो, मला बऱ्याच लोकांनी ऐकलं होतं, मी फार चिमटे काढले होते. मला दोघांनी सांगितलं खूप चांगलं बोलले, म्हणलं नेक्स्ट टाईम जर बोलवलं तर मी समजेन की मला चांगलं बोललो. नाही तर तुम्हाला कोणी बोलवलं तर मागच्या कार्यक्रमात त्याला नका बोलू, तो फार चिमट्या काढतो. असं नको. मागच्या वेळेस एक मुलगा खूप छान बोलला होता, त्याचं नाव मला माहीत नाही. मागच्या वेळेस भगिनी खूप चांगलं बोलली होती, त्यांचं नाव मला आठवत नाही. पण इतकं परखडपणे बोलणं समाजामध्ये गरजेचं आहे. मी बरं नाही बोलत, मी खरं बोलतो. या मंडळाचे बरेचसे पदाधिकारी मला माहिती आहे. पुण्यामध्ये मला आमंत्रण द्यायला 15 तारखेला आले होते मंडळी. हे तुम्ही या सर म्हणे, म्हणजे वक्ते किती आहेत? म्हणजे 2च. म्हणजे ठीक आहे, येतो मी. मला बोलताना विषय महत्वाचा नाही आहे, मला बोलताना पुढचा प्रेक्षक महत्वाचा आहे. तुम्ही फॅमिलीतली माणसात, कुटुंबातली माणसात. मला ॲडव्होकेट साहेबांनी सांगितलं की आम्ही कार्यालय घेतले. मला प्रामाणिकपणे सांगा, या कार्यालयामध्ये किती लोक गेले? प्रामाणिकपणे ज्योती सावित्री असतील किंवा ज्योतिबा असतील, प्रामाणिकपणे सांगा. हे कार्यालय दुसऱ्या समाजाचं कुणाचं आहे का? नाही ना. आपण एकत्र आलं पाहिजे, गेट टुगेदर झालं पाहिजे. जर तुम्ही संवाद नाही होणार तर काय करणार? संवाद नाही तर तुम्ही एकत्र येऊ शकत नाही. संवादामधूनच तुम्हाला पुढे जायचंय. सहयोग, सहकार्य, संवाद, सद्भावना हे फक्त बघायच्या गोष्टी, बोलायच्या गोष्टी, तर कृतीमध्ये आणायच्या गोष्टी आहेत. महापुरुषांनी काय केलं हे वेगळी गोष्ट आहे. माझ्या बातम्यासोबत मी कधीही आदरणीय व्यासपीठ विचारपीठ असली करत नाही कधीच. माझी पद्धत आहे वेगळी बोलण्याची, कारण आधी स्वतः पकड घेता आली पाहिजे मला, आणि मग माझं भाषण करता आलं पाहिजे. इतकं झालं पाहतो तुम्ही थोडे गोंधळलेले आहात, किंवा काहीतरी चाललंय, काहीतरी जबरदस्त बसवलंय, नवऱ्यानं सांगितलं यायचंय, किंवा महामंडळाचा कार्यक्रम आहे, आपल्या मंडळाचा यायचंय, असं पकडून तुम्ही आला असाल तर तुम्ही यावर फेल्युअर. तुम्ही डोक्यातलं काढून टाका. तुम्हाला एकत्र यायचंय, एकमेकाला बोलायचंय. सर्वात मोठा विनोद माझी बायको मला हमेशा सांगते, कोणता विनोद सांगू? तुम्ही रागवायचं नाही. 2 स्त्रिया अर्धा तास एका रूम मध्ये गप्प बसल्या होत्या. नाही कळला जो? 2 स्त्रिया अर्धा तास एका रूम मध्ये गप्प बसल्या होत्या, एकमेकाला बोलत नव्हत्या. ते शक्य आहे? मग तुम्ही एकत्र आला काय हरकत आहे? आज किती बरं वाटतंय मला. 1, 2, 3, 4 रो भरले तुमचे आणि एकच रो आमचा. हे कोणाचे उपकार आहेत माहिती आहे? ते आधी सावित्री माहिती आहे. तिनं शिकवलं, तिनं घडवलं, तिनं शिक्षण दिलं. शिक्षणच नाही, माणूस म्हणून जगायला भाग पाडलं. त्यांचे उपकार आपण आज मानले पाहिजे प्रत्येकाने. पण आमचं असं आहे
की आम्हाला आई सावित्री माईचा जन्म तारीख जर विचारली तर आम्हाला येत नाही. पण तुम्हाला गुरुवारचं व्रत किंवा तुमचं साईबाबाचं, मी फार बोलणारा भरत माणूस आहे, गजानन बाबा म्हटलं की त्याचा काय त्याची चार पाच वारं तुम्हाला पाठेल, त्याच्या पोथ्या पाठेल, पण आई सावित्री माईचा बर्थडे पाठ स्मृती दिन नाही. इथं विचारपीठ म्हणला किंवा व्यासपीठ कोणी शब्द वापरला, व्यासपीठ नाही आहे, व्यास आपला नाही, गणेश आपलं विचारपीठ आहे. आपण महात्मा फुलेंचे अनुयायी आहोत, सावित्रीचे अनुयायी आहोत, आणि आपल्याला एकत्र येऊन समाज घडवायचा आहे. 150 वर्ष झाले हेच वाक्य म्हणतो आहे मी. आम्ही एकत्र आलं पाहिजे आणि समाज घडवला पाहिजे आणि एकत्र झालं पाहिजे. आणि कुणाला सांगतोय मी हे, स्वतःला पहिली सुरुवात करू ना, स्वतःला सांगूया आधी, स्वतःच्या कुटुंबातून सुरुवात करूया. मी तुम्हाला अभिमानाने सांगतो, माझ्या घरात देवघर नाहीये, पण माझ्या घरात एकच देवघर आहे, या दोन लोकांचं, आणि त्याच्या बाजूला आंबेडकर आहे. या तीनच लोकांनी आपल्याला घडवलंय, बाकी कोणी नाही. आज काही लोकांच्या फेसबुकला पोस्ट बघितल्या, विद्येची देवता. अरे विद्येची देवता आहे का ती? देवत्व प्राप्त करू देऊ नका, ती माणूस आहे, महानायिका आहे जगाची, आद्य शिक्षिका आहे, मुख्याध्यापिका आहे, आणि आपल्याला घडवणारी माता आहे. असं तुम्ही तुमच्या लेकरांना सांगा ना, माझ्या घरात टीव्ही नाही आहे. सगळ्या लोकांना माहिती आहे, बरेच मित्र माझ्या घरी तुम्हाला टीव्ही नाही, पण माझ्या घरात 3,500 पुस्तकांचं फार मोठं कपाट आहे. त्याने ते सांगितलंय, आपण ते करायचं आहे. आमच्या घरात टीव्ही असतो ना मोठा, LED 36 इंच 52 इंच, आजकाल थिएटर झाले घरात, थिएटर करताय, पण त्याच्या बाजूला पुस्तकाचं कपाट ठेवा. एक लक्षात घ्या, दलित समाज, बहुजन समाज किंवा आपण त्याला महार म्हणतात तुम्ही लोक, या समाजामध्ये आंबेडकरांच्या विरोधात एक वाक्य जर गेलं तर छोटा मुलगा शेमडा पर आपण खोड उठतो, माझ्या बापांशी तुम्ही असं कसं बोलता म्हणून. पण आमच्या बापाचं नावच आम्हाला घरात जर माहीत नसेल तर आम्हाला राग यायला संबंध नाही, अभिवाटाचा संबंध नाही. घरात प्रतिमा असली पाहिजे, कोणाची? या दोघांची. आम्ही बघतो काहीतरी, पाखंडी लोक मला मान्य नाहीत. इकडे यायचं महामंडळात, जय ज्योती जय क्रांती करायचं, आणि घरी गेलं की साईबाबाची आरती करायची. तिथं फोटो नाही तुमचा. माझा राग साईबाबावर नाही, माझा राग देवावर नाही, माझा राग खोकांडावर आहे, माझा राग पाखंडावर आहे तुमच्या. पाखंडीपणा करू नका तुम्ही, करायचं तर देवदेवच करा, विसरून जा. करायचं तर महात्मा फुलेंना फॉलो करा. नाही त्याचं काय सर, म्हणजे आमचे लोक हळूहळू डेव्हलप होत आहेत. 150 वर्ष झाले ना, आता बसलं 150 वर्ष आपल्याला. आणि एक मुलगा मोठा व्हायला एका आईला 18 वर्ष पूर्ण लागतात करायला, पण एक मुलगा बेवकूफ करायला बायकोला एक वाक्य लागतं. मग तुम्ही हे लक्षात घ्या, मला बऱ्याच लोकांनी सांगितलं आज की मला शिंदे सर बोलले की काही मुद्दे महत्वाचे तुम्हाला देतोय नाही. अरे मित्रांनो, मुद्दे काही नाहीत. तुम्ही जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत तुमची राजकीय ताकद नाही, आर्थिक ताकद नाही, सामाजिक ताकद नाहीये. तुलना करा धनगर समाजाची तुमची. धनगर समाज आपल्यापेक्षा कमी आहे पण टक्केवारीनं, पण हा समाज तो सगळ्या अधिकारात पुढे आहे. आम्ही नंबर 2 समाज आहे. काय म्हणतो? बाळी समाज नंबर 2 आहे. कुठे कुठे 2 राजकीय मध्ये एकटाच आमदार आपला सत्य मधला, बाकी 3 आमदार आहेत. नागपूर तर बरे होते, 10-15 होते, आता तर कमी झाले. कुणामुळं नाही ते निवडून नाही आले, असं नाही आहे. तिकीटच दिली नाही तुम्हाला, तुमचा दबावच नाही कुठं. हा राजकीय मुद्दा झाला. आता शिक्षणावर येतो. शिक्षणावर डॉक्टर निशिकांना माळी सोलापूरच्या जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष झालेल्या, त्यांनी मला विचारलं की माझ्याकडून OBC मधून ऍडमिशन घेऊ की OPN मधून घेऊ, मग तुम्हाला काय वाटतं? त्या म्हणल्या माझ्या पोराची तू करू शकते, मग OBC च्या पोराचं भलं होईल म्हणे का? म्हणलं तुमचं अभिनंदन. माझा प्रश्न असा आहे का, म्हणे माझा पोरगा PG झाला तर त्याला OBC वर मिळेल का? मलाही माहीत नव्हतं. मी मेडिकल कॉलेजला फोन केला BJ ला, ते म्हणले आम्हाला माहीत नाही सर, तुम्ही त्या कमिटीला विचारा. कमिटीला माऊस माझ्याकडे नव्हता. मग तर डीन इंग्लिशला फोन केला, डीन बोलले की चालतं सर, चालू द्या. म्हणजे आमच्या लोकांना प्रबोधन शिक्षणामध्ये सुद्धा नाही आहे. आपल्या पोराला करिअर कोणतं करावं हे सुद्धा माहीत नाही आम्हाला. आम्ही सांगतो, महात्मा फुले आमचे फोरफादर्स, आमचे बाप, आमची आई, सांगण्याचा अभिमान कृतीमध्ये आला पाहिजे ना आपल्या कुठंतरी. ॲक्चुरिस्ट बोर्ड तुमच्या मुंबईमध्ये सगळ्यात भारतातलं एकमेव कॉलेज आहे. माहीत आहे का ॲक्चुरिस्ट हातवर करावर जरा? ॲक्चुरिस्ट इन्स्टिट्यूट माहीत आहे का किती लोकांना? 1-2 बस. इकडं ॲक्चुरिस्ट इन्स्टिट्यूट माहीत आहे का? अरे जे भारताचे पॉलिसी ठरवतात, पॉलिसी IRD च्या पॉलिसी, फायनान्स डिपार्टमेंटच्या पॉलिसीज, तुमच्या सेवेत इथं मला वाटतं इथं वाशीमध्ये कॉलेज आहे सध्या डिसेंट झालेलं. ॲक्चुरिस्टमध्ये पाठवा पोरांना, तिथं जायला पात्रता काय लागते हेही माहीत नाही आम्हाला. BCom करा, MCom करा, MBA फायनान्स करा, पोरगा 35% असू द्या, पण आमचं काय झालं आहे? मेडिकल इंजिनियर एवढं डोक्याच्या बाहेर रे. तुम्ही तिथं पोरं पाठवा, 68 लाख पॅकेज आहे पोराचं द्या. तिथं पास होणार आहे पोराचं, मिरेट लागत नाही. तिथं MPC मध्ये पोरगी पास झाली आपली मुलगी योगिता कुंदळे, एकमेव झाली.
आमच्या पोराला एमपीएससी करायचं कोण सांगतं? ग्रॅज्युएशन झाल्यास काही होत नाही ना, माझं तो एमपीएससी कर, म्हणजे काही जमत नाही मास्तरला लहानपणी मारायचे लोक, काही जमत नाही आता एमपीएससी कर। त्या पुण्यामध्ये बांधणांचे तुम्ही घरानं घरानं भरले जाऊन क्लासेसच्या नावाखाली, प्रत्येकाचे क्लास आहेत, चाणक्य मंडळ क्लास, कुठला भगीरथ क्लास, अरे काय गरज आहे? तुमचा एखादा क्लास काढा ना, तुमचा बाळ्याचा एखादा, काय बिघडतं तुम्हाला? शेकडा काय गड पुण्यात आहेत, प्रत्येक क्लासवर ऑफिसर आपल्या समाजात आहे। 156 अधिकाऱ्याचा मी एक ग्रुप तयार केला व्हॉट्सअपला, कांदा मुळा भाजी। त्यांनी मला विचारलं तू काय करणार, म्हणजे तुम्हाला भीक लागणार, म्हणजे कसली प्रशासकीय बोलायची, म्हणतो प्रशासकीय मार्गदर्शनाची फोकट मार्गदर्शन करा। ते म्हणले आम्ही कधीही तयार आहोत, तू फक्त सांग। विद्यार्थीच नाही आमच्याकडे यायला, तुमचे संजू आगरवाडे इथले, त्या बाबाने दलित समाजासाठी फार मोठं काम उभं केलंय, मग आपल्यामध्ये कधी येणार हे? तुम्हीच पुढे यायचंय। आपल्या मुलांना जर एमपीएससी यूपीएससी करायची असेल, त्याची सुरुवात तुम्हाला 5वीपासून करावी लागेल, ग्रॅज्युएशन नंतर नाही। त्या पोराचा अभ्यासक्रम 5वी ते 12वी एवढाच अभ्यासक्रम आहे, तुमची लहान लहान मुलं आहेत, त्यांना हे शिकवा। उन्हाळ्यामध्ये क्लासेसला पाठवू नका कुठल्या उन्हाळ्यात त्या पोरा भिवायला, त्या पोरा ते शिकवा की एमपीएससी अभ्यासक्रमात काय ते शिकवा तुमच्याला। अरे पोरं घरवर ब्राह्मणासारखे, आपल्या कोणाला नाव ठेवायचं नाही। आज ब्राह्मण समाज एकजूट आहे, त्यांचा गोपाळ बडवे तीर्थकुंडात पंढरपूरला बुटला होता, हे किती लोकांना माहीत आहे? पण त्यासाठी अख्खा समाज दिल्ली ते गल्ली एक झाला, आम्हाला माहितीच नाही। आमच्या इथं एक ते भुजबळ जेलमध्ये गेले तर आम्ही रस्त्यावर मोज गेलो का येतो? अरे तो भुजबळ नाही, त्यांची चुका होती। अरे कसले चुका आल्या आता, तुम्ही काय भुटल्या तंत्रासारखे आहेत? आम्हाला चुका दाखवतात। लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचा दबाव तयार होणार नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही। असे तुम्ही 1000 कार्यक्रम घ्या, असे तुम्ही 1000 रॅल्या घ्या, मिटिंगा घ्या, गोप्पा मारा, एकत्र काही होणार नाही। जोपर्यंत तुमची वज्रमुठ एकत्र दिसणार नाही, लॉबी दिसणार नाही, लॉबीशिवाय काय फायदा नाही तुमचा। आपली मुलं शिकतायत मित्रांनो, लक्षात ठेवा, येणारा काळ भयंकर आहे, येणारा काळ भयंकर आहे। यासाठी म्हणतोय, बेरोजगारी आहे, तुम्हाला कुठेही उद्योगात स्थान नाही आहे। आपले तो उद्योग बसले बरोबर सर, त्यांना माहिती आहे त्यांनी काय संघर्षातून पुढे उभं केलंय। आमचे बापू त्या संघर्षातून आता पुढे आलेत, पण आता त्यांची वेळ झालेली आहे, त्यांनी कबूल म्हटलं सटल झाले त्या पद्धतीला, पण आपल्याला नाही ना। आता तुमच्या मुलांना काय पुढे, व्हॉट नेक्स्ट, पुढे काय हे पण विचार करा। बरोबर सर, माझा झालं का नाही बोलू ना मी? हां, एक लक्षात ठेवा, मी पोटतिडकीने बोलतो, मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो, अखिल भारतीय माळी महासंघाचा प्रदेशाध्यक्ष फिरतो, असलेच कपडे घालतो। काही लोकांनी मला विचारलं असले कपडे काय घालतो, म्हणलं डॉक्टर आंबेडकरांनी त्या काळात त्यांच्या समाजाला सांगितलं, गेस्चर पोस्चर म्हणतात ना, तुमचा पेहराव, तुमचं फर्निचर आहे दुकानाचं, सेलिंग स्किल आहे, मराठवाड्यातून काही पोरं येतात, विदर्भातून काही पोरं येतात, बोलताच येत नाही, तुले मले खायले ही विदर्भातली भाषा, मराठवाड्यात आले आलाव गेलाव खाल्लाव पेलाव फेल फेल इंटरव्ह्यू मध्ये पट्टे आमचे, काहीच प्रेझेंटेशन नाही आहे। अरे मित्रांनो, आपल्या पोरांना बोलाव कसं हे शिकवणं गरजेचं आलं आहे। आपला इंग्रजी तर फार दूरची गोष्ट आहे, आपल्याला खरोखर लाज वाटली पाहिजे। ज्या काळात महात्मा गांधींनी आई सावित्रीला इंग्रज शिकवली, मराठी नाही सोडा हो, मराठी तर शिकवली शिकवली, इंग्रजी पण शिकवली। तुम्ही पुण्यामध्ये किती लोक फुलेवाडा आहेत, हातवर करा बरं, फुलेवाडा, समताभूमी, गंजपेठ, किती लोक आले त्या ठिकाणी, प्रामाणिकपणे हातवर करा, कुणीच नाही। तुमचे जे पालक आहेत ना, तुमचे नवरे, तुमचे भाऊ, तुमचे वडील, त्यांना सांगा की आमच्या आईकडे का घेऊन जा तिथं, की आमचं पॉवर स्टेशन आहे, तिथं गेल्यास तुम्हाला कळेल, तिथं गेले सांगा काटा येतो की ज्या ठिकाणी ते घडले त्याने घडवला समाज, त्याला म्हणतो मी भाग्यविधाता, भारताचे भाग्यविधाते, भारताचे आद्य शिल्पकार। तुम्हाला तर घराच्या बाहेर निघायचा असं नव्हता, भटांपुढे त्यांनी सगळं मोडून काढलं, तुम्हाला बाहेर आणलं। जिची हाती पाळण्याची दोरी ती जगाशी उद्धारी, एवढंच म्हणायचे फक्त। हा, प्रत्येक पुरुषामागं स्त्री असते, असं वाक्य येऊ द्या ना, प्रत्येक स्त्रीच्या पाठीमागे एक पुरुष आहे, हे वाक्य आम्हाला ऐकायचं आहे। हे वाक्य जेव्हा कराल तेव्हा खरा आपला समाज घडलेला असेल। कारण काय होतं माहिती आहे का, आमसारखा एखादा बोलतो फटफट बोलून निघून जातो, काय ते आलतं बोललं निघून गेलं काय समज नाही। नळी फुंकिले सोनारे इकडून तिकडे गेले वारे, नको ना ते। मी नेहमी सांगतो, शोला हो भडकण्याची कोशिश नाही करता, आगला पेटण्याची गरजच नाही। सोला हो भड़कने की कोशिश नहीं करता, सच मुंह से निकल जाता है, मैं कोशिश नहीं करता। सर दूर ना तुम्हें, और मी एकदा बोलने परत ये नहीं, मी माफी मांगत नहीं कुना ची कभी, वेन आई सेड आई डिड इट, आई नेवर सेड व्हाट आई डिड इट। जे केलं ते केलं, बोललो ते बोललो, माफी मागायची नाही। अडचणी प्रत्येकाला आहेत, अडचणी प्रत्येकाच्या ठिकाणी आहेत, आम्ही अडचणीत असतो कधी कधी, पण आपला समाज जेव्हा एखाद्या माणसाला उचलतो राजकीय नेतृत्वात, वक्तृत्वात, मागच्या तुम्हाला बोललो त्या महिला म्हटल्या मला चेहरा दिसला होता, त्या ताई बसल्या तिथं, माझा चेहरा आठवला मला त्या ताई तिथं बसलेल्या, त्या बोलल्या होत्या, बरोबर ताई? हां, एवढा प्रत्येकाकडे बघतोय मी तुमच्याकडे, जिथपर्यंत माझी नजर पोचते तिथपर्यंत पाहतोय मी।
माणसं ओळखणं शरद पवारांकडून शिकाव, माणसं लक्षात ठेवणं शरद पवारांकडून शिकाव, त्यांचं टेक्निक तुम्हाला तो पण सांगतो मी, त्यांनी सांगितलेलं आहे. मग 2003 मध्ये बोलले की माणसं लक्षात कशी ठेवायची, मला जर माणूस भेटला, मला माणसं भेटले, मला सांगितलं महाराज भेटले, महाराजांचं नाव काय पूर्ण, प्रभू महाराज, प्रभू महाराज तुम्हाला भेटून फार बरं वाटलं, प्रभू महाराज तुम्हाला भेटून फार बरं वाटलं, प्रभू महाराज तुमच्या गाव कसं, प्रभू महाराज काय करावं म्हणलं, आणि जाताना सांगितलं प्रभू महाराज आपण पुन्हा भेटूया, झालं फिरते तुम्ही करून बघा, फार सोपं आहे ते. माझ्या फोनमध्ये 40,000 नंबर आहेत, मी प्रत्येकाला ओळखतो. नाही तुम्हाला वेळ जमत असेल, आम्हाला जमत नाही, प्रत्येकाला जमतं. ठरव प्रायोरिटी आपल्या कुटुंबाची, सकाळचे 2 तास स्वतः करता, सकाळचे 2 तास स्वतः करता, 1 तास नवऱ्या करता, कुटुंबा करता, उरलेले 4 तास घरकामा करता, दुपारचा वेळ मालिका नाही वाचनासाठी. अरे डोक्यातच नाही ती बाहेर काय जर गार्बेज इन गार्बेज आऊट, कचरा बाहेर कचरामध्ये, कचरा बाहेर कचरामध्ये, हेच चालू आहे आपलं. आई सावित्रीचे पुस्तकं वाचा, आई साहेब बस बाकी काही वाचू नका हो, मी तर ज्ञानेश्वरी वाचू नका म्हणतो, एकाच वाक्यात ज्ञानेश्वरी सांगतो तुम्हाला मी. शेजाऱ्याच्या घरात, दुसऱ्याच्या घरात जेव्हा चांगलं झालंय आणि ते तुम्हाला चांगलं वाटलं की ज्ञानेश्वरी तुम्हाला पावली. सिम्पल एकदम, कारण हे प्रबोधनाची वेळ नाही किंवा मी सांगण्याची वेळ नाही, तुमचं ते वय पण नाही, तुम्ही सगळे शिकलेले आहे, सावित्री माई माहीत आहे, आंबेडकर माहीत आहेत, आणि महात्मा फुले तर प्रत्येकाला माहिती आहेत, पण आम्हाला वारंवार सांगावं काय लागतंय का तुम्ही करतच नाही ते. या मंडळाला सावतावाडी मंडळाला 13 वर्ष पूर्ण झाले का, या 13 वर्षामध्ये त्यांनी विविध उपक्रम राबवले. मला कौतुक आहे, मी खास करून त्या आलोय मुद्दा माझा. एक तर माझा घसा बरोबर होता, नक्षल तब्येत बरोबर नव्हती, निवडणुकीचा प्रचार करून आलो होतो, पण इथं केलं होतं ते. पण आत्ताही मी सांगतो तुम्हाला, मी शब्द बदलत नाही, कुठली अडचण सांगा मी तुमच्यासोबत आहे असं म्हणणारे माणसंही कमी आहे. मी आता जोडगे साहेबांना म्हटलं, बोलताना फार टेन्शन कसं म्हटलं, मागं सगळी जिद्दच बसली आहेत म्हणतो. कारण एखाद्या मैफिलीमध्ये एखादा गवाय असतो ना गाणारा, आणि त्याच्यापुढे जर गाणारा एखादा कलाकार बसला असेल तर टेन्शन येतं. तसं आत्ता माझ्या प्रेशर पाठवलं बसलेलं लोकांचा, कारण अनुभव फार मोठी मंडळी आहे. आणि एक लक्षात ठेवा, आपल्या पोरांना नोकरी डोक्यातली काढून टाकायला लावा, उद्योजक घडवायची मानसिकता पहिले त्याला बनवा तुम्ही. त्याचं कारण असं आहे, तुम्ही स्टेजवर बघा त्या कलाकडून ह्या कडे पण, हे सगळे उद्योजक आहेत, सगळे उद्योजक आहेत. एखादा दुसरा नोकरी करणार असेल मला माहीत नाही, पण मी जे पाहतो ते सगळे उद्योजक आहेत. का उद्योजक काय तर असले, जे डिव्होटेड टू सोसायटी, जे डिव्होटेड टू बिझनेस, त्यांनी डेडिकेशन दिलं. तुम्हाला काय म्हणतो, त्यांच्याकडे खूप पैसा आहे ते फार मोठे, अरे बाबा असं शक्य नाही आहे. कुठलीही सुरुवात शून्यातून होते. तुम्हाला तेंडुलकरचा सिक्स दिसतो मारलेला, पण प्रॅक्टिस दिसत नाही. या लोकांची मेहनत घ्या, या लोकांच्या मेहनतीनंतर ते पुढे आलेत, आणि तुमच्या पोरांनाही शिकवावं लागेल. आजकाल पोरांच्या वादविवाद, कालच मी घटना पुण्याची सोडवा आलेली, बांधण्या कशासाठी, नवऱ्यांनी फक्त जागा बेल्टची का बदलून विचारलं नाही कोणा, माझा बेल्ट जागेवर का ठेवला नाही, इतके भांडण टोकाला की मुलगी 2 वर्षाला घरी निघून गेली. कसं ठेवून राग तुम्हाला येतात, हे शिकवा मुलींना. आणि तुम्हाला कटुपणे सांगतो, कटुपणे सांगतो, मला सासू आहे, मला माझी आई आहे, मलाही बहिणी आहे, पण मुलीच्या संसारामध्ये कधीही डिस्टर्ब करायचा प्रयत्न करू नका प्लीज. प्रत्येक ठिकाणी कारण हेच येत आहे, प्रत्येक ठिकाणी कारण हेच येत आहे. आई सावित्री माईने असं घडवलं नाही हो, आणि ह्याच्या पुढची तेच सांगतो, आत्महत्या करणे, इथपर्यंत पोरं पोहोचून आपली कस काय एवढे हात आहेत पोरं आपली, त्यांना हरायला शिकवा ना, त्यांना हरायला शिकवा, त्याला जिंकायला शिकवू नका, त्याला हरायला शिकवा. हरण्यातून तो शिकतो, जिंकण्यातून शिकत नाही आहे. मी तुमच्या फक्त मी सावित्री माईने काय केलं आणि महात्मा फुलांनी काय केलं हे मी तुम्हाला सांगत नाही, 2 वेळ तुम्हाला सांगतो फक्त महात्मा फुलेंच्या, मला तेवढ्याच कळल्या. वित्त विना शुद्र खचले, आपण शुद्रच राजही, आपण ओपन ओपन काही नाही, आपण शुद्रच येत आजही. वित्त विना शुद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले. एक तर शिक्षण घ्यावं लागेल, नोकरी करावी लागेल, ती टॉपची, प्लंबर मेंबर नको, खालच्या लेवलची नोकरी नको, टॉप आम्हाला हवाय. आणि करायचा बिझनेस तर वित्त मिळवायचं तर बिझनेस करावा लागेल. पोरांना दोन्ही ऑप्शन द्या, बघ तुला हे व्यवसाय करायचं आहे, आणि तसं तुम्हाला वाटतं शिक्षणाचं काही मार्गदर्शन आम्ही फुकटमध्ये यायला तयार आहे, फुकटमध्ये. मला एकाने सकाळी विचारलं, निघालो घरून, मला ते म्हणले सर आजचं पॅकेट किती आहे तुमचं, म्हणजे कार्यक्रमात चाललो आहे तुम्ही, म्हणलं काय बाबा, म्हणे आजचं पाकिट किती, शिंदे साहेब कोण आहेत, म्हणे हा त्या भेटले ते पाकिट किती देतात, तुला नाही पाकिट बिकट काही घेत नाही, म्हणलं मी भिकारी नाही, म्हणलं सला अडचणी असतील काय झालं सर आर्थिक अडचणी कोणाला, पण मी माझं स्किल विकतो, मी माझं जमीन नाही विकत, मी माझा आत्मा नाही विकत, माझ्या समाजाला मी डेडिकेशन देणं आहे ते मी देतोय. आणि तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, जब तक दम है तब तब तक तुम्हाला लावूंगा, कारण काय माहिती आहे, कुणीतरी वेळ घेतलं पाहिजे, ते वेळे झाले म्हणून आपण सुधारलो, ते बिघडले मग आम्ही बिघडलो.
घडलो बी हा शब्द महाराजला ते बी घडले आम्ही पण घडलो तसं तुम्ही पण घडा. कारण काय होतं माहिती आहे का, एखादा माणसाला मार्गदर्शन करतो टिपिकल एका चौकटीत बसतो ते, हे फार चौफेर मार्गदर्शन पाहिजे, विविध क्षेत्रात लोक पाहिजे. तुम्ही पालक सद्य पालक आहात, तुम्हाला कुठे बिझनेसमधल्या अडचणी आम्ही मार्गदर्शन करू. आता आम्ही पुढच्या महिन्यात बिझनेस महात्मा फुले बिझनेस क्लब ओपन करतोय पुण्यामध्ये. त्या ठिकाणी या समाजातले कमीत कमी 100 उद्योजक जे अनसीन आहेत, ज्यांना माहीत नाही, ज्यांना मार्ग आणि ते म्हणजे आम्हाला समाजात बोलतच नाहीत लोक. आणि तुम्ही समाजासाठी काही करत नाही ना, तुम्हाला कशाला बोलवतील. दिवसंध्या या पत्रिकेमध्ये एवढी नाव आहेत ना, या पत्रिकेत नाव आहे, यातल्या किती लोकांना डोनेशन दिलं मला माहीत नाही. समाजाकरता 10% द्यावा असं बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. महात्मा फुलेंचं अख्खं घर दिलं, अख्खं पार घर विकून टाकलं, त्यांच्या सोन्याने पुस्तकं जाणून संसार चालवला असं म्हटलं जातं. म्हणजे ही आपल्या समाजाची अवस्था आता परत याच्या मार्गावर आहे का? नकोय. एकमेका सहाय्य करू, पुढे काय आता सुपंत नको, एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत. काल चौधरी सर आले होते, ज्ञानेश्वर महाजन आले होते पुण्यामध्ये, आम्ही मीटिंग घेतली आहे या सब कोणत्या सरकार दिवशी. कारण काय माहिती आहे का, तुम्हाला एकत्र यावं लागेल, एका मुद्द्यावर एक माणूस मोठा करावा लागेल, त्याचं मार्गदर्शन घ्यावं लागेल, पुढे जावं लागेल. एकटा गोविंद नाके काहीच करू शकत नाही, हे सगळं टीम वर्क आहे. लक्षात ठेवा, मी शेवटची कविता म्हणतो दोन वेळीची आणि पुन्हा संपवतो थांबतो, कारण आता जेवणाची वेळ आहे, मला पण भूक लागलेली आहे. तुम्ही माणूस, मी माणूस, ते माणूस, सारखेच आहोत. उदाहरण काय द्यायचं, आपण सारखेच आहोत, तुमच्या माझ्यात काही फरक नाही आहे, फक्त थोडंसं जास्त, थोडंसं. आता मी जे बोलतोय ना ते माझ्या घरात कृतीनं लागवतोय मी. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मागच्या मीटिंगमध्ये बोललो होतो, मुलगी लग्न झाल्यानंतर पहिलं बाळापण सासरीच करायचं, माहेरी नाही का? याचं उत्तर सांगतो, सून कुणाची? त्यांची. नातू कुणाचा? त्यांचा. नाव कुणाचं? त्यांचं. मग खरं तुमचा कशा ठरवा, ठरवा, फक्त ठरवा. हे लग्न आमचे ढोक साहेब आहेत, हा स्वस्तामध्ये लग्न लावून देतात, आंतरजातीय, जातीय, दिव्यांग सगळे. म्हणजे त्या माणसाखरं कौतुक करण्यासारखं आहे. कारण काय माहिती आहे का, शिक्षणामध्ये पुढे असणारी पिढी तर बसलेली आहे, त्यांच्या कॉलेजेस आहेत, बिझनेसमध्ये असणारे प्रसिद्ध बसलेली आहेत, त्यांचे लोक आहेत. पण सगळ्यासाठी एक वाक्य तुम्हाला बोलून ऐकत होतं, सगळ्यासाठी. महेश हंगामा खडा करणं मेरा मकसद नाही था, भूषण कुमारची कविता आहे, गुगलला करीत जाऊन बघा. मला दोनच वेळ सांगतो तुम्हाला, जास्त बोलणार नाही मी. ती पूर्ण कविता ऐका तुम्ही, दुसंत कुमार नावाची कविता आहे, कवी आहेत, शायर आहेत ते, त्यांचं ऐका तुम्ही. महेश हंगामा खडा करणं मेरा मकसद नाही था, मगर ये सूरत कहीं ना कहीं बदलनी चाहिए. हो गई है पीर पर्वत से ये गंगा हिमालय से बहनी चाहिए, तेरे दिल में ना मेरे दिल में सही ये आग कहीं ना कहीं लगनी चाहिए. महेश हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं था, मगर ये सूरत बदलनी चाहिए. जय ज्योति, जय क्रांति, जय भीम. धन्यवाद. दादा सर्वांनी बोलावं आणि आम्ही ऐकत राहावं. खरं तर थंडी खूप वाढली आहे ना, आणि थंडी वाजते ना, आम्हाला इकडे वरती राहिले जेव्हा थंडी नाही वाजत आहे. तुम्हाला थंडी वाजते जेव्हा इथे जोरदार टाळा वाजवा, म्हणजे थंडी उडून जाईल. हां, यानंतर मी आदरणीय माळी सरांना विनंती करतो. माळी सरांना या ठिकाणी मी मुद्दाम त्यांचा उल्लेख करतो. या ठिकाणी पोलीस निरीक्षक माननीय श्री मांडलिक साहेब यांचं आगमन झालं, आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आमच्यावर यावं. आणि मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. माझ्या सरांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो, कारण त्यांच्यामुळेच हा हे जे मैदान आहे त्यात कोणाची शाळा आपल्याला या ठिकाणी वापरण्यासाठी मिळालेली आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करू आदरणीय माझ्या सरांचं. कदाचित 15 वेळ घेतलं आहे मी सर्वांना सांगितलं की 15 झाली की मला तुम्ही मार्क करा काहीतरी, म्हणजे मला थांबवता येईल. एक तर ही जेवणाची वेळ आहे, नाहीतर मालिका बघण्याची वेळ आहे, नाहीतर गप्पा मारण्याची वेळ आहे. आता आपण गप्पाच मारणार आहोत. आज मला सांगितलं की मला जाण्यासाठी मी थांबलेला इथं, तर त्याने एक फार उत्कृष्ट निवेदक आहेत, तर तुम्हाला सांगू इच्छितो मी. मैं शामिल हूँ तुम्हारी हर खुशी में हर गम में, मैं शामिल हूँ तुम्हारी हर खुशी हर गम में, मुझे
अपनी मोहब्बत से महरूम मत करना, मुझे अपनी मोहब्बत से महरूम मत करना, मैं तुम्हारा ही हूँ, तुम्हारा ही रहूंगा जब तक दम है मेरे दम पे। माळी समाजासाठी कट्टर जातीवादीपणे काम करणारा गोविंद सुमन केशवराव डाके तुमच्या समोर उभा आहे। मला लोक बरेच वेळा म्हणतात तू कट्टर जातीवादी आहेस, मला कुठली निवडणूक लढवायची नाही, मला कुठल्या पक्षात जायचं नाही, म्हणून मुक्तपणे मी माझ्या जातीसाठी मी काम करत आहो। महात्मा फुले फार महान होते, त्याच्याविषयी बोलणारच आहे। मी महात्मा फुले नाही, त्यांचा मी छोटासा अनुयायी आहे, आणि माझ्या अनुयायासाठी किंवा माळी समाजासाठी एका जातीसाठी काम करणं हे चुकीचं नाही असं शाहू महाराजांनी सांगितलेलं आहे। जातीच्या उद्धारासाठी जर तुम्ही काम करत असाल तो जातीवाद होत नाहीये। इथं कोणी इतर जातीचे असतील तर मला त्याचं दुःख नाही किंवा वाईट वाटणार नाही, कारण त्यांच्या त्या जातीचे लोक त्यांच्या जातीसाठी काम करत आहेत, मग मी माझ्या जातीसाठी करत काय हरकत आहे, पण मी करतोय। आजचा दिवस आई सावित्रीबाईंचा बर्थडे आहे। काय आहे? बर्थडे। केक कापला पाहिजे आपल्या घरी जाऊन आपण, कारण ज्या सावित्री आईनं आपल्यासाठी जे काय आपल्या मुलासाठी केक कापतो ना, आपण आपल्या आईबाबासाठी केक कापतो ना, मग आपल्या आईबाप ते ना महाज आपण घरी गेल्या छोटीशी पेस्ट्री तरी कापाय हरकत नाही। रात्री 12 वाजता आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही केक कापला आणि हॅपी बर्थडे टू यू सावित्री माई किला। प्रत्येक शाळेमध्ये पुढच्या वेळेस ठरवा, प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक घरामध्ये एक प्रतिमा ठेवा आणि सकाळी सकाळी हॅपी बर्थडे करा मुलासोबत। तुम्ही मी कुठलं भाषण करणार नाही, मी फक्त अनुभव शेअरिंग करणार आहे। मागच्या वर्षी आलो होतो, मला बऱ्याच लोकांनी ऐकलं होतं, मी फार चिमटे काढले होते, मला एक दोघांनी सांगितलं खूप चांगलं बोलले, म्हणलं नेक्स्ट टाईम जर बोलवलं तर मी समजेन की मला चांगलं बोललो, नाही तर तुम्हाला कोणी बोलवलं तर मागच्या कार्यक्रमात त्याला नका बोलू, तो खूप चिमट्या काढतो, असं नको। मागच्या वेळेस एक मुलगा खूप छान बोलला होता, त्याचं नाव मला माहीत नाही, मागच्या वेळेस भगिनी खूप चांगलं बोलली होती, त्यांचं नाव मला आठवत नाही, पण इतकं परखडपणे बोलणं समाजामध्ये गरजेचं आहे। मी बरं नाही बोलत, मी खरं बोलतो। या मंडळाचे बरेचसे पदाधिकारी मला माहिती आहे, पुण्यामध्ये मला आमंत्रण द्यायला 15 तारखेला आले होते मंडळी, हे तुम्ही या सर्वांनी म्हणजे वक्ते किती आहेत, म्हणजे 2च, म्हणजे ठीक आहे येतो मी। मला बोलताना विषय महत्वाचा नाही आहे, मला बोलताना पुढचा प्रेक्षक महत्वाचा आहे। तुम्ही फॅमिलीतली माणसात, कुटुंबातली माणसात, मला ॲडव्होकेट साहेबांनी सांगितलं की आम्ही कार्यालय घेतले, मला प्रामाणिकपणे सांगा या कार्यालयामध्ये किती लोक गेले, प्रामाणिकपणे ज्योती सावित्री असतील किंवा ज्योतिबा असतील, प्रामाणिकपणे सांगा हे कार्यालय दुसऱ्या समाजाचं कुणाचं आहे का? नाही ना, आपण एकत्र आलं पाहिजे, गेट टुगेदर झालं पाहिजे। जर तुम्ही संवाद नाही होणार तर काय करणार? संवाद नाही तर तुम्ही एकत्र येऊ शकत नाही, संवादामधूनच तुम्हाला पुढे जायचंय। सहयोग, सहकार्य, संवाद, सद्भावना हे फक्त बघायच्या गोष्टी, बोलायच्या गोष्टी आहेत, कृतीमध्ये आणायच्या गोष्टी आहेत। महापुरुषांनी काय केलं हे वेगळी गोष्ट आहे। माझ्या भारतासोबत मी कधीही आदरणीय व्यासपीठ विचारपीठ असली करत नाही कधीच, माझी पद्धत आहे वेगळी बोलण्याची, कारण आधी स्वतः पकड घेता आली पाहिजे मला आणि मग माझे भाषण करता आलं पाहिजे। इतकं झालं पाहतो तुम्ही थोडे गोंधळलेले आहात किंवा काहीतरी चाललंय, काहीतरी जबरदस्त बसवलंय, नवऱ्यानं सांगितलं यायचंय किंवा महामंडळाचा कार्यक्रम आहे, आपल्या मंडळाचा यायचंय, असं पकडून तुम्ही आला असाल तर तुम्ही यावर फेल्युअर, तुम्ही डोक्यातलं काढून टाका। तुम्हाला एकत्र यायचंय, एकमेकाला बोलायचंय। सर्वात मोठा विनोद माझी बाई तुम्हाला हमेशा सांगते, कोणता विनोद सांगू? तुम्ही रागवायचं नाही, 2 स्त्रिया अर्धा तास एका रूम मध्ये गप्प बसल्या होत्या, नाही कळला जो? 2 स्त्रिया अर्धा तास एका रूम मध्ये गप्प बसल्या होत्या, एकमेकाला बोलत नव्हत्या, ते शक्य आहे? मग तुम्ही एकत्र आला काय हरकत आहे? आज किती बरं वाटतंय मला, 1, 2, 3, 4 रो भरले तुमचे आणि एकच रो आमचा, हे कोणाचे उपकार आहेत माहिती आहे? ते आधी सावित्री माहिती आहे, तिनं शिकवलं, तिनं घडवलं, तिनं शिक्षण दिलं, शिक्षणच नाही माणूस म्हणून जगायला भाग पाडलं, त्यांचे उपकार आपण आज मानले पाहिजे प्रत्येकाने। पण आमचं असं आहे की आम्हाला आई सावित्री माईचा जन्मतारीख जर विचारली तर आम्हाला येत नाही ती, पण तुम्हाला गुरुवारचं व्रत किंवा तुमच्या साईबाबाचं, मी फार बोलणारा भरत माणूस आहे, गजान बाबा म्हटलं की त्याचा काय त्याची 4-5 वारं तुम्हाला पाठेल, त्याच्या पोथ्या पाठेल, पण आई सावित्री माईचा बड्डे पाठ स्मृती दिन नाही। इथं विचारपीठ म्हणला किंवा व्यासपीठ कोणी शब्द वापरला, व्यासपीठ नाही आहे, व्यास आपला नाही कधी, आपलं विचारपीठ आहे। आपण महात्मा फुलेंचे अनुयायी आहोत, सावित्रीचे अनुयायी आहोत आणि आपल्याला एकत्र येऊन समाज घडवायचा आहे। 150 वर्ष झाले हेच वाक्य म्हणतोय मी,
आम्ही एकत्र आलं पाहिजे, आम्ही समाज घडवला पाहिजे, आम्ही एकत्र झालं पाहिजे. अरे कुणाला सांगतो आम्ही हे? स्वतःला पहिली सुरुवात करू ना, स्वतःला सांगूया आधी, स्वतःच्या कुटुंबातून सुरुवात करूया. मी तुम्हाला अभिमानाने सांगतो, माझ्या घरात देवघर नाहीये, पण माझ्या घरात एकच देवघर आहे, या दोन लोकांचं, आणि त्याच्या बाजूला आंबेडकर आहे. या तीनच लोकांनी आपल्याला घडवलंय, बाकी कुणी नाही. आज काही लोकांच्या फेसबुकला पोस्ट बघितल्या, विद्येची देवता. अरे विद्येची देवता आहे का ती? देवत्व प्राप्त करू देऊ नका, ती माणूस आहे, महानायिका आहे जगाची, आद्य शिक्षिका आहे, मुख्याध्यापिका आहे, आणि आपल्याला घडवणारी माता आहे. असं तुम्ही तुमच्या लेकरांना सांगा ना, माझ्या घरात टीव्ही नाहीये. सगळ्या लोकांना माहिती आहे, बरेच मित्र माझ्या घरी तुम्हाला टीव्ही नाही, पण माझ्या घरात 3,500 पुस्तकांचं फार मोठं कपाट आहे. त्याने ते सांगितलंय, आपण ते करायचंय. आमच्या घरात टीव्ही असतो ना मोठा, LED 36 इंच 52 इंच, आजकाल थिएटर जरी करतो थिएटर करताय, पण त्याच्या बाजूला पुस्तकाचं कपाट ठेवा. एक लक्षात घ्या, दलित समाज, बहुजन समाज किंवा आपण त्याला महार म्हणतात तुम्ही लोक, या समाजामध्ये आंबेडकरांच्या विरोधात एक वाक्य जर गेलं तर छोटा मुलगा शेमडा पर आपण खोड उठतो, माझ्या बापांशी तुम्ही असं कसं बोलता म्हणून. पण आमच्या बापाचं नावच आम्हाला घरात जर माहीत नसेल तर आम्हाला राग येण्याचा संबंध नाही, आम्ही वाटण्याचा संबंध नाही. घरात प्रतिमा असली पाहिजे, कोणाची? या दोघांची. आम्ही बघतो काहीतरी, पाखंडी लोक मला मान्य नाहीत. इकडे यायचं महामंडळात, जय ज्योती जय क्रांती करायचं, आणि घरी गेलं की साईबाबाची आरती करायची. तिथं फोटो नाही तुमचा. माझा राग साईबाबावर नाही, माझा राग देवावर नाही, माझा राग खोकांडावर आहे, माझा राग पाखंडावर आहे तुमच्या. पाखंडीपणा करू नका तुम्ही, करायचं तर देवदेवच करा, विसरून जा. करायचं तर महात्मा फुलेंना फॉलो करा. नाही त्याचं काय सर, म्हणजे आमचे लोक हळूहळू डेव्हलप होत आहेत. 150 वर्ष झाले ना, आता बसलं 150 वर्ष आपल्याला. आणि एक मुलगा मोठा व्हायला एका आईला 18 वर्ष पूर्ण लागतात करायला, पण एक मुलगा बेवकूफ करायला बायकोला 1 वाक्य लागतं. मग तुम्ही हे लक्षात घ्या, मला बऱ्याच लोकांनी सांगितलं आज की मला शिंदे सर बोलले की काही मुद्दे महत्वाचे तुम्हाला देतोय म्हणून. अरे मित्रांनो, मुद्दे काही नाहीत. तुम्ही जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत तुमची राजकीय ताकद नाही, आर्थिक ताकद नाही, सामाजिक ताकद नाहीये. तुलना करा धनगर समाजाची तुमची. धनगर समाज आपल्यापेक्षा कमी आहे 1% ना, पण हा समाज तो सगळ्या अधिकारात पुढे आहे. आम्ही नंबर 2 समाज आहे. काय म्हणतो? बाळी समाज नंबर 2 आहे. कुठे कुठे 2 राजकीय मध्ये एकटाच आमदार आपला सत्यमधला, बाकी 3 आमदार आहेत. नागपूर तर बरे होते, 10-15 होते, आता तर कमी झाले. कुणामुळं? नाही ते निवडून नाही आले, असं नाही आहे. तिकीटच दिली नाही तुम्हाला, तुमचा दबावच नाही कुठं. हा राजकीय मुद्दा झाला. आता शिक्षणावर येतो. शिक्षणावर डॉक्टर निशिकांना माळी सोलापूरच्या जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष झालेल्या, त्यांनी मला विचारलं की माझ्याकडून OBC मधून ऍडमिशन घेऊ की OPN मधून घेऊ, मग तुम्हाला काय वाटतं? त्या म्हणल्या माझ्या पोराची मी करू शकते, मग OBC च्या पोराचं भलं होईल म्हणे का? म्हणलं तुमचं अभिनंदन. माझा प्रश्न असा आहे का, म्हणे माझा पोरगा PG झाला तर त्याला OBC वर मिळेल का? मलाही माहीत नव्हतं. मी मेडिकल कॉलेजला फोन केला BJ ला, ते म्हणले आम्हाला माहीत नाही सर, तुम्ही त्या कमिटीला विचारा. कमिटीला माऊस माझ्याकडे नव्हता. मग तर डीन इंग्लिशला फोन केला, डीन बोलले की चालतं सर, चालू द्या. म्हणजे आमच्या लोकांना प्रबोधन शिक्षणामध्ये सुद्धा नाही आहे. आपल्या पोराला करिअर कोणतं करावं हे सुद्धा माहीत नाही आम्हाला. आम्ही सांगतो, महात्मा फुले आमचे फोरफादर्स, आमचे बाप, आमची आई, सांगण्याचा अभिमान कृतीमध्ये आला पाहिजे ना आपल्या कुठंतरी. ॲक्चुरिस्ट बोर्ड तुमच्या मुंबईमध्ये सगळ्यात भारतातलं एकमेव कॉलेज आहे. माहीत आहे का ॲक्चुरिस्ट हातवर करावर जरा? ॲक्चुरिस्ट इन्स्टिट्यूट माहीत आहे का किती लोकांना? 1-2 बस. इकडं ॲक्चुरिस्ट इन्स्टिट्यूट माहीत आहे का? अरे जे भारताचे पॉलिसी ठरवतात, पॉलिसी IRD च्या पॉलिसी, फायनान्स डिपार्टमेंटच्या पॉलिसीज, तुमच्या सेवेत इथं मला वाटतं इथं वाशीमध्ये कॉलेज आहे सध्या डिसेंट झालेलं. ॲक्चुरिस्टमध्ये पाठवा पोरांना, तिथं जायला पात्रता काय लागते हेही माहीत नाही आम्हाला. BCom करा, MCom करा, MBA फायनान्स करा, पोरगा 35% असू द्या, पण आमचं काय झालं आहे? मेडिकल इंजिनियर एवढं डोक्याच्या बाहेर रे. तुम्ही तिथं पोरं पाठवा, 68 लाख पॅकेज आहे पोराचं द्या. तिथं 5 वर्ष पोराचं मिरेट लागत नाही. तिथं MPC मध्ये पोरगी पास झाली आपली मुलगी योगिता कुंदळे, एकमेव झाली. आमच्या पोराला MPC करायचं कोण सांगतं? ग्रॅज्युएशन झाल्यास काही होत नाही ना माझं तो MPC कर, म्हणजे काही जमत नाही. मास्तरला लहानपणी मारायचे लोक, काही जमत नाही आता MPC कर. त्या पुण्यामध्ये बामणांचे तुम्ही घरानं भरले जाऊन क्लासेसच्या नावाखाली प्रत्येकाचे क्लास आहेत. चाणक्य मंडळ क्लास, कुठला भगीरथ क्लास, अरे काय गरज आहे? तुमचा एखादा क्लास करा ना, तुमचा माळ्याचा एखादा, काय बिघडतं तुम्हाला? शेकडा काय कर पुण्यात आहेत. प्रत्येक क्लासवर ऑफिसर आपल्या समाजात आहे. 156 अधिकाऱ्याचा मी एक ग्रुप तयार केला व्हॉट्सअपला, कांदा मुळा भाजी.
त्यांनी मला विचारलं तू काय करणार, म्हणजे तुम्हाला भीक लागणार मला कसली प्रशासकीय मार्गदर्शन नको, प्रशासकीय मार्गदर्शनाची फुकट मार्गदर्शन करा, ते म्हणले आम्ही कधी तयार आहोत तू फक्त सांग, विद्यार्थीच नाही आमच्याकडे यायला, तुमचे संजय गरवाडे इथले त्या बाबाने दलित समाजासाठी फार मोठं काम उभं केलंय, मग आपल्यामध्ये कधी येणार हे तुम्हीच पुढे यायचंय, आपल्या मुलांना जर एमपीएससी यूपीएससी करायची असेल त्याची सुरुवात तुम्हाला पाचवीपासून करावी लागेल, ग्रॅज्युएशन नंतर नाही, त्या पोराचा अभ्यासक्रम पाचवी ते बारावी एवढाचा अभ्यासक्रम आहे, तुमची लहान लहान मुलं आहेत त्यांना हे शिकवा, उन्हाळ्यामध्ये क्लासेसला पाठवू नका कुठल्या उन्हाळ्यात त्या पवा भिवायला, त्या पोरा ते शिकवा की एमपीएससी अभ्यासक्रमात काय ते शिकवा तुमच्याला, आणि पोरं घरवर ब्राह्मणासारखे आपल्या कोणाला नाव ठेवायचं नाही, आज ब्राह्मण समाज एकजूट आहे, त्यांचा गोपाळ बडवे तीर्थकुंडात पंढरपूरला बुटला होता हे किती लोकांना माहीत आहे, पण त्यासाठी अख्खा समाज दिल्ली ते गल्ली एक झाला, आम्हाला माहितीच नाही, आमच्या इथं एक ते भुजबळ जेलमध्ये गेले तर आम्ही रस्त्यावर मोज गेलो की येतो, अरे तो भुजबळ नाही नाही त्यांची चुका होती, अरे कसले चुकायला आता तुम्ही काय भुजल्या तंत्रासारखे आहेत आम्हाला चुका दाखवतात, लक्षात ठेवा जोपर्यंत तुमचा दबाव तयार होणार नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही, असे तुम्ही हजार कार्यक्रम घ्या, असे तुम्ही हजार रॅल्या घ्या, मिटिंगा घ्या, गोप्पा मारा, एकत्र काही होणार नाही, जोपर्यंत तुमची वज्रमुठ एकत्र दिसणार नाही, लॉबी दिसणार नाही, लॉबीशिवाय काय फायदा नाही तुमचा, आपली मुलं शिकतायत मित्रांनो लक्षात ठेवा, येणारा काळ भयंकर आहे, येणारा काळ भयंकर आहे यासाठी म्हणतोय, बेरोजगारी आहे, तुम्हाला कुठेही उद्योगात स्थान नाही आहे, आपले तो उद्योग बसले बरोबर सर त्यांना माहिती आहे त्यांनी काय संघर्षातून पुढे उभं केलंय, आमचे बापू त्या संघर्षात आता पुढे आलेत पण आता त्यांची वेळ झालेली आहे, त्यांनी कबूल म्हटलं स्वतः झाले त्या पद्धतीला, पण आपल्याला नाही ना आता तुमच्या मुलांना काय पुढे व्हॉट नेक्स्ट पुढे काय हे पण विचार करा, बरोबर सर माझा झालं का नाही बोलू ना मी, हां एक लक्षात ठेवा मी पोटतिडकीने बोलतो, मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो, अखिल भारतीय माळी महासंघाचा प्रदेशाध्यक्ष फिरतो, असलेच कपडे घालतो, काही लोकांनी मला विचारलं असले कपडे काय घालतो, म्हणलं डॉक्टर आंबेडकरांनी त्या काळात त्यांच्या समाजाला सांगितलं गेस्टचर पोस्चर म्हणतात ना, तुमचा पेहराव तुमचं फर्निचर आहे दुकानाचं सेलिंग स्किल आहे, मराठवाड्यातून काही पोरं येतात विदर्भातून काही पोरं येतात बोलताच येत नाही, तुले मले खायले ही विदर्भातली भाषा, मराठवाड्यात आले आलाव गेलाव खाल्लाव पेलाव फेल फेल इंटरव्ह्यू मध्ये पट्टे आमचे काहीच प्रेझेंटेशन नाही आहे, अरे मित्रांनो आपल्या पोरांना बोलाव कसं हे शिकवलं गरजेचं आलं आहे, आपला इंग्रजी तर फार दूरची गोष्ट आहे, आपल्याला खरोखर लाज वाटली पाहिजे, ज्या काळात महात्मा गांधींनी आई सावित्रीला इंग्रज शिकवली मराठी नाही सोडा हो मराठी तर शिकवली शिकवली इंग्रजी पण शिकवली, तुम्ही पुण्यामध्ये किती लोक फुलेवाडा आहेत हातवर करा बरं फुलेवाडा समताभूमी गंजपेठ किती लोक आले त्या ठिकाणी प्रामाणिकपणे हातवर करा, कुणीच नाही, तुमचे जे पालक आहेत ना तुमचे नवरे तुमचे भाऊ तुमचे वडील त्यांना सांगा की आमच्या आईकडे का घेऊन जा तिथं की आमचं पावर स्टेशन आहे तिथं गेल्यास तुम्हाला कळेल, तिथं गेले सांगा काटा येतो की ज्या ठिकाणी ते घडले ज्याने घडवला समाज त्याला म्हणतो मी भाग्यविधाता भारताचे भाग्यविधाते भारताचे आद्य शिल्पकार, तुम्हाला तर घराच्या बाहेर निघायचा असं होता भटांपुढे त्यांनी सगळं मोडून काढलं तुम्हाला बाहेर आणलं, जिची हाती पाळण्याची दोरी ती जगाशी उद्धारी एवढंच म्हणायचे फक्त, हा प्रत्येक पुरुषामागं स्त्री असते असं वाक्य येऊ द्या ना, प्रत्येक स्त्रीच्या पाठीमागे एक पुरुष आहे हे वाक्य आम्हाला ऐकायचं आहे, हे वाक्य जेव्हा कराल तेव्हा खरा आपला समाज घडलेला असेल, कारण काय होतं माहिती आहे का आमसारखा एखादा बोलतो फटफट बोलून निघून जातो काय ते आलतं बोललं निघून गेलं काय समज नळी फुंकिले सोनारे इकडून तिकडे गेले वारे नको ना ते, मी नेहमी सांगतो शोला हो भडकण्याची कोशिश नाही करता, आगला पेटण्याची गरजच नाही, सोला हो भड़कने की कोशिश नहीं करता सच मुंह से निकल जाता है मैं कोशिश नहीं करता, सरळ बोलू ना तुम्ही आणि मी एकदा बोलायला परत येत नाही, मी माफी मागत नाही कोणाची कधी, व्हेन आय सेड आय डिड इट आय नेव्हर सेड व्हॉट आय डिड इट, जे केलं ते केलं बोललो ते बोललो माफी मागायची नाही, अडचणी प्रत्येकाला आहेत अडचणी प्रत्येकाच्या ठिकाणी आहेत आम्ही अडचणीत असतो कधी कधी, पण आपला समाज जेव्हा एखाद्या माणसाला उचलतो राजकीय नेतृत्वात वक्तृत्वात, मागच्या तुम्हाला बोललो त्या महिला म्हटल्या मला चेहरा दिसला होता त्या ताई बसल्या तिथं माझा चेहरा आठवला मला त्या ताई तिथं बसलेल्या त्या बोलल्या होत्या बरोबर ताई, हा एवढा प्रत्येकाकडे बघतोय मी तुमच्याकडे जिथपर्यंत माझी नजर पोहोचते तिथपर्यंत पाहतोय मी, माणसं ओळखणं शरद पवारांकडून शिकावं, माणसं लक्षात ठेवणं शरद पवारांकडून शिकावं, त्यांचं टेक्निक तुम्हाला तो पण सांगतो मी त्यांनी सांगितलेलं आहे, मग 2003 मध्ये बोलले की माणसं लक्षात कशी ठेवायची, मला जर माणूस भेटला मला माणसं भेटले मला सांगितलं महाराज भेटले महाराजांचं नाव काय पूर्ण प्रभू महाराज, प्रभू महाराज तुम्हाला भेटून फार बरं वाटलं, प्रभू महाराज तुम्हाला भेटून फार बरं वाटलं, प्रभू महाराज तुमच्या गाव कसं प्रभू महाराज काय करावं म्हणलं आणि जाताना सांगितलं प्रभू महाराज आपण पुन्हा भेटूया झालं फिरते तुम्ही करून बघा फार सोपं आहे ते,
माझ्या फोनमध्ये 40,000 नंबर आहेत, मी प्रत्येकाला ओळखतो. नाही तुम्हाला वेळ जमत असेल, आम्हाला जमत नाही, प्रत्येकाला जमतं. ठरव प्रायोरिटी आपल्या कुटुंबाची. सकाळचे 2 तास स्वतः करता, सकाळचे 2 तास स्वतः करता, 1 तास नवऱ्या करता, कुटुंबा करता, उरलेले 4 तास घरकामा करता, दुपारचा वेळ मालिका नाही वाचनासाठी. अरे डोक्यातच नाही ती बाहेर काय जर गार्बेज इन गार्बेज आऊट, कचरा बाहेर कचरामध्ये, कचरा बाहेर कचरामध्ये, हेच चालू आहे आपलं. आई सावित्रीचे पुस्तकं वाचा आई साहेब, बस बाकी काही वाचू नका हो. मी तर ज्ञानेश्वरी वाचू नका म्हणतो, एकाच वाक्यात ज्ञानेश्वरी सांगतो तुम्हाला मी. शेजाऱ्याच्या घरात, दुसऱ्याच्या घरात जेव्हा चांगलं झालंय आणि ते तुम्हाला चांगलं वाटलं की ज्ञानेश्वरी तुम्हाला पावली. सिम्पल एकदम. कारण हे प्रबोधनाची वेळ नाही किंवा मी सांगण्याची वेळ नाही, तुमचं ते वय पण नाही, तुम्ही सगळे शिकलेले आहे. सावित्री माई माहीत आहे, आंबेडकर माहीत आहेत, आणि महात्मा फुले तर प्रत्येकाला माहिती आहेत. पण आम्हाला वारंवार सांगावं काय लागतंय का, तुम्ही करतच नाही ते. या मंडळाला मंडळाला सावतावाडी मंडळात 13 वर्ष पूर्ण झाले का, या 13 वर्षामध्ये त्यांनी विविध उपक्रम राबवले. मला कौतुक आहे, मी खास करून त्या आलोय मुद्दा माझा. एक तर माझा घसा बरोबर होता, नक्षल तब्येत बरोबर नव्हती, निवडणुकीचा प्रचार करून आलो होतो, पण इथं केलं होतं ते. पण आत्ताही मी सांगतो तुम्हाला, मी शब्द बदलत नाही, कुठली अडचण सांगा मी तुमच्यासोबत आहे असं म्हणणारे माणसंही कमी आहेत. मी आता जोडगे साहेबांना म्हटलं, बोलताना फार टेन्शन कसं म्हटलं, मागं सगळी जिद्दत बसली आहेत म्हणतो. कारण एखाद्या मैफिलीमध्ये एखादा गवाय असतो ना गाणारा, आणि त्याच्यापुढे जर गाणारा एखादा कलाकार बसला असेल तर टेन्शन येतं. तसं आत्ता माझ्या प्रेशर पाठवलं बसलेलं लोकांचं, कारण अनुभव फार मोठी मंडळी आहे. आणि एक लक्षात ठेवा, आपल्या पोरांना नोकरी डोक्यातली काढून टाकायला लावा, उद्योजक घडवायची मानसिकता पहिले त्याला बनवा तुम्ही. त्याचं कारण असं आहे, तुम्ही स्टेजवर बघा त्या कलाकडून ह्या कडे पण हे सगळे उद्योजक आहेत, सगळे उद्योजक आहेत. एखादा दुसरा नोकरी करणार असेल मला माहीत नाही, पण मी जे पाहतो ते सगळे उद्योजक आहेत. का उद्योजक काय तर असले, दे डिव्होटेड टू सोसायटी, दे डिव्होटेड टू बिझनेस, त्यांनी डेडिकेशन दिलं. तुम्हाला काय म्हणतो, त्यांच्याकडे खूप पैसा आहे, ते फार मोठे. अरे बाबा असं शक्य नाही आहे, कुठलीही सुरुवात शून्यातून होते. तुम्हाला तेंडुलकरचा सिक्स दिसतो मारलेला, पण प्रॅक्टिस दिसत नाही. या लोकांची मेहनत घ्या, या लोकांच्या मेहनतीनंतर ते पुढे आलेत. आणि तुमच्या पोरांनाही शिकवावं लागेल. आजकाल पोरांच्या वादविवाद, कालच मी घटना पुण्याची सोडवा आलेली, भांडणं कशासाठी, नवऱ्यांनी फक्त जागा बेल्टची का बदलून विचारलं नाही, कोणा माझा बेल्ट जागेवर का ठेवला नाही, इतके भांडणं टोकाला की मुलगी 2 वर्षाला घरी निघून गेली. कसं ठेवून राग तुम्हाला येतात, हे शिकवा मुलींना. आणि तुम्हाला कटुपणे सांगतो, कटुपणे सांगतो, मला सासू आहे, मला माझी आई आहे, मलाही बहिणी आहे, पण मुलीच्या संसारामध्ये कधीही डिस्टर्ब करायचा प्रयत्न करू नका प्लीज. प्रत्येक ठिकाणी कारण हेच येत आहे, प्रत्येक ठिकाणी कारण हेच येत आहे. आई सावित्री माईने असं घडवलं नाही हो. आणि ह्याच्या पुढची तेच सांगतो, आत्महत्या करणे, इथपर्यंत पोरं पोहोचून आपली कस काय एवढे हात आहेत पोरं आपली. त्यांना हरायला शिकवा ना, त्यांना हरायला शिकवा, त्याला जिंकायला शिकवू नका, त्याला हरायला शिकवा. हरण्यातून तो शिकतो, जिंकण्यातून शिकत नाही आहे. मी तुमच्या फक्त मी सावित्री माईने काय केलं आणि महात्मा फुलांनी काय केलं हे मी तुम्हाला सांगत नाही. 2 वेळ तुम्हाला सांगतो फक्त महात्मा फुलेंच्या, मला तेवढ्याच कळल्या. वित्त विना शुद्र खचले, आपण शुद्रच राजही, आपण ओपन पण काही नाही, आपण शुद्रच येत आजही. वित्त विना शुद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले. एक तर शिक्षण घ्यावं लागेल, नोकरी करावी लागेल, ती टॉपची, प्लंबर मेंबर नको, खालच्या लेवलची नोकरी नको, टॉप आम्हाला हवाय. आणि करायचा बिझनेस तर वित्त मिळवायचं तर बिझनेस करावा लागेल. पोरांना दोन्ही ऑप्शन द्या, बघ तुला हे व्यवसाय करायचं आहे. आणि तसं तुम्हाला वाटतं शिक्षणाचं काही मार्गदर्शन, आम्ही फुकटमध्ये यायला तयार आहे, फुकटमध्ये. मला एखादी सकाळी विचारलं, निघालो घरून, मला ते म्हणले सर आजचं पॅकेट किती आहे तुमचं, म्हणजे कार्यक्रमात चाललो आहे तुम्ही. मी म्हटलं काय बाबा, म्हणे आजचं पाकिट किती, शिंदे साहेब कोण आहेत, म्हणे हा त्या भेटले ते पाकिट किती देतात. तुला नाही पाकिट बिकट काही घेत नाही म्हणलं, मी भिकारी नाही म्हणलं. सला अडचणी असतील काय तुला, आर्थिक अडचणी कोणाला, पण मी माझं स्किल विकतो, मी माझं जमीन नाही विकत, मी माझा आत्मा नाही विकत. माझ्या समाजाला मी डेडिकेशन देणं आहे ते मी देतोय. आणि तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, जब तक दम है तब तब तक तुम्हाला लावूंगा. कारण काय माहिती आहे, कुणीतरी वेळ घेतलं पाहिजे. ते वेळे झाले म्हणून आपण सुधारलो, ते बिघडले मग आम्ही बिघडलो, घडलो बी हा सर्व मार्गातला, ते बी घडले आम्ही पण घडलो, तसं तुम्ही पण घडा. कारण काय होतं माहिती आहे का, एखादा माझ्यावर मार्गदर्शन करतो टिपिकल एका चौकटीत बसतं ते. हे फार चौफेर मार्गदर्शन पाहिजे, विविध क्षेत्रात लोक पाहिजे. तुम्ही पालक सद्य पालक आहात, तुम्हाला कुठे बिझनेसमधल्या अडचणी आणि मार्गदर्शन करू. आता मी पुढच्या महिन्यात बिझनेस महात्मा फुले बिझनेस क्लब ओपन करतोय पुण्यामध्ये. त्या ठिकाणी या समाजातले कमीत कमी 100 उद्योजक जे अनसीन आहेत, ज्यांना माहीत नाही, ज्यांना मार्ग, आणि ते म्हणजे आम्हाला समाजात बोलतच नाहीत लोक.
आणि तुम्ही समाजासाठी काही करत नाही ना, तुम्हाला कशाला बोलवतील? देवसंध्या या पत्रिकेमध्ये एवढे नाव आहेत ना, या पत्रिकेत नाव आहे, यातल्या किती लोकांना डोनेशन दिलं मला माहीत नाही. समाजाकरता 10% द्यावा असं बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. महात्मा फुलेंचं अख्खं घर दिलं, अख्खं पार घर विकून टाकलं, त्यांच्या सोन्याने पुस्तकं जाणून संसार चालवला असं म्हटलं जातं. म्हणजे ही आपल्या समाजाची अवस्था आता परत याच्या मार्गावर आहे का? नकोय. एकमेका सहाय्य करू, पुढे काय? आता सुपंत नको, एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत. काल चौधरी सर आले होते, ज्ञानेश्वर महाजन आले होते पुण्यामध्ये, आम्ही मिटिंग घेतली आहे या सर कुठे सर त्या दिवशी. कारण काय माहिती आहे का, तुम्हाला एकत्र यावं लागेल, एका मुद्द्यावर एक एक माणूस मोठा करावा लागेल, त्याचं मार्गदर्शन घ्यावं लागेल, पुढे जावं लागेल. एकटा गोविंद नाके काहीच करू शकत नाही, हे सगळं टीम वर्क आहे. लक्षात ठेवा, मी शेवटची कविता म्हणतो दोन वेळीची आणि पुन्हा संपवतो, थांबतो, कारण आता जेवणाची वेळ आहे, मला पण भूक लागलेली आहे. तुम्ही माणूस, मी माणूस, ते माणूस, सारखेच आहोत. उदाहरण काय द्यायचं, आपण सारखेच आहोत, तुमच्या माझ्यात काही फरक नाही आहे, फक्त थोडंसं जास्त, थोडंसं. आता मी जे बोलतोय ना ते माझ्या घरात कृतीनं लागवतोय मी. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मागच्या मीटिंगमध्ये बोललो होतो, मुलगी लग्न झाल्यानंतर पहिलं बाळंतपण सासरीच करायचं, माहेरी नाही का? याचं उत्तर सांगतो, सून कुणाची? त्यांची. नातू कुणाचा? त्यांचा. नाव कुणाचं? त्यांचं. मग खरं तुमचा कशा? ठरवा, ठरवा, फक्त ठरवा. हे लग्न आमचे ढोक साहेब आहेत, हा स्वस्तामध्ये लग्न लावून देतात, आंतरजातीय, जातीय, दिव्यांग सगळे. म्हणजे त्या माणसा खरं कौतुक करण्यासारखं आहे. कारण काय माहिती आहे का, शिक्षणामध्ये पुढे असणारी पिढी तू बसलेली आहे, त्यांच्या कॉलेज असं आहेत, बिझनेसमध्ये असणारे प्रसिद्ध बसलेली आहेत, त्यांचे लोक आहेत. पण सगळ्यासाठी एक वाक्य तुम्हाला बोलून ऐकत होतं, सगळ्यासाठी. महेश हंगामा खडा करणं मेरा मकसद नाही था, भूषण कुमारची कविता आहे, गुगलला करीत जाऊन बघा. मला दोनच वेळ सांगतो तुम्हाला, जास्त बोलणार नाही मी. ती पूर्ण कविता ऐका तुम्ही, भूषण कुमार नावाची कविता आहे, कवी आहेत, शायर आहेत ते, त्यांचं ऐका तुम्ही. महेश हंगामा खडा करणं मेरा मकसद नाही था, मगर ये सूरत कहीं ना कहीं बदलनी चाहिए. हो गई है पीर पर्वत से ये गंगा हिमालय से बहनी चाहिए, तेरे दिल में ना मेरे दिल में सही ये आग कहीं ना कहीं लगनी चाहिए. मैं हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं था, मगर ये सूरत बदलनी चाहिए. जय ज्योति, जय क्रांति, जय भीम, धन्यवाद. दादा सर्वांनी बोलावं आणि आम्ही ऐकत राहावं. खरं तर थंडी खूप वाढली आहे ना, आणि थंडी वाजते ना आम्हाला इकडे वरती राहिले, त्यामुळे थंडी नाही वाजत आहे. तुम्हाला थंडी वाजते? जरा इथे जोरदार टाळ्यामध्ये मी थंडी उडून जाईल. हां, यानंतर मी आदरणीय माळी सरांना विनंती करतो. माळी सरांना या ठिकाणी मी मुद्दाम त्यांचा उल्लेख करतो. त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक माननीय श्री मांडलिक साहेब यांचं आगमन झालं आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आमच्यावर यावं, आणि मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. माझ्या सरांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो, कारण त्यांच्यामुळेच हा हे जे मैदान आहे त्यात कोरोना शाळा आपल्याला या ठिकाणी वापरण्यासाठी मिळालेली आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करू आदरणीय माझ्या सरांचं.